माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्या सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगायला खरंच किती मजा आली असती नाही. कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळं आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळं वाढतात. शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जातं. निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जातं. प्रश्न कधी कधी कळत नाही आणि उत्तर मात्र चुकत जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचं ध्येय मात्र हरवून जातं. दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी, दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळतं. असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाहीत, असंही प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही, असे हृदय बनवा की ज्याला तडा जाणार नाही, असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही, असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. वपू काळे म्हणतात, कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. स्वप्न पूर्ण झालं नाही तर रडायचं नसतं, रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं. फक्त लक्षात ठेवायचं असतं सर्वच काही आपलं नसतं, आपल्या दुःखात कदाचित दुसऱ्याचं सुख असतं. छोट्याशा या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसतं. असंख्य चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकाम असतं. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात याचं उत्तर सुरेश भटांनी सांगितलंय. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं लागतं. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. चार चौकात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसावं, आठवणींना घेऊन बसावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय ह्यापेक्षा आपण कोणाला हवंय याचा सुद्धा कधीतरी विचार करायचा असतो. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत, माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद. गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वरानं आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरं जा, मावळताना तो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल. आनंद हा फुलपाखरासारखा असतो, त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो व आपण निश्चिंत बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करण्यासारखे काय, आणि तो सुटत नसेल तर काळजी करून उपयोग काय. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. छूले आसमान जमी की तलाश न कर, छूले आसमान जमी की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर. बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्त, बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्त. मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर. मशहूर होना लेकिन कभी मगरूर मत होना. छू लो कदम कामयाबी के लेकिन कभी अपनों से दूर मत होना. जिंदगी में खूब मिल जाएंगी दौलत और शोहरत, पर अपने ही आखिर अपने होते हैं, ये बात कभी भूल मत जाना.